दर्यापूर नगर परिषदेने 3 जुलै रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. नियमानुसार सर्व नगरसेवक सभेला हजर झाले, मात्र नगर परिषदमधले कोणतेही कर्मचारी सभा ठिकाणी हजर न झाल्याने नगरसेवकांना तब्बल 3 तास सभा चालू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. नगरसेवकांनी कार्यालय अधीक्षकाला विचारणा केली असता सभा काही अप्रिय कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याचे नगरसेवकांना सांगण्यात आले. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेता ही सभा रद्द करण्यात आल्याचे विरोधी गटनेता दिलीप चव्हाण यांनी सांगितले. 3/7/2019 रोजी जी सर्वसाधारण नगरपालिकेची सभा होणार होती ती वेळेनुसार 3 वाजता आम्ही सर्व आमचे नगरसेवक सभागृहामध्ये हजर असताना इथे पीठासीन अधिकारी म्हणून जे माननीय अध्यक्ष महोदय तसेच मुख्याधिकारी महोदय आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि नगर परिषदचा एकही कर्मचारी पूर्ण सभागृहामध्ये कोणीही नव्हतं. आम्ही 1 ते 1.5 तासपर्यंत इथं वाट बघत असल्यानंतरही कोणी इथं आला नाही. आम्हाला नंतर असं मुघम माहीत पडलं की इथं आज सभा रद्द होत आहे म्हणून. जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा का अधिकारी मुख्याधिकारी अध्यक्ष महोदय का नाही आले, त्यांचं म्हणणं की आज मीटिंग रद्द झाली. कोणाला न माहिती देता कोणाला कळवता मीटिंग का रद्द करण्यात आली हाच आमच्या डोक्याच्या वर चाललेला आहे. कारण की अतिमहत्त्वाचे विषय होते आजचे, कारण की वॉटर सप्लायचं आज दर्यापूर शहरात अनेक वाड्यात प्रभागात पाण्याची समस्या आहेत, त्या विषयावर चर्चा होती. सभेला नगर परिषद सभागृहात विरोधी पक्षासह 12 नगरसेवक प्रामुख्याने हजर होते. मुख्य अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध पुन्हा नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी दोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सध्या पावसाळ्याचे दिवस पाहता या सभेमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे यावेळी नगरसेवक तथा गटनेता दिलीप चव्हाण असलम घाणीवाले यांनी सांगितले. विसे न्यूज करिता दर्यापूर इथून अमोल कंटाळे यांचा हा वृत्तांत.